सो माझ्याकडचे पण प्रश्न झालेले आहेत. एक बॉडी लँग्वेजचा एक प्रश्न आहे की त्याबद्दल आपण एनिवे बोललो, पण आणखीन काही टिप्स देता येतील बॉडी लँग्वेज मधून कॉन्फिडन्स कम्युनिकेट व्हावा म्हणून? येस, बॉडी लँग्वेज खूप मॅटर करतं. त्याच्यामध्ये अगदी तुमचं स्टेजवर उभं राहण्याचं पोश्चर पासून ते अगदी तुम्ही बोलताना कशा प्रकारे बोलता, त्या सगळ्या गोष्टी खूप खूप मॅटर करतात. ओके, सो बॉडी लँग्वेज मध्ये मी असं म्हणेन की, परत एकदा सरावाचा भाग आहे, मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा, आजकाल टेक्नॉलॉजीचं युग आहे, तुम्ही तुमचं भाषण रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते पहा, त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. एक म्हणजे मी बोलताना काही अडखळतोय का, किंवा माझ्या काही शब्दांचा पुन्हा पुन्हा वापर होतोय का, आणि मी जे बोलतोय ते माझ्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून नक्की कम्युनिकेट होतोय का. जसं आता मी समजा आता सलील सरांना इथं भेटलो आणि मी त्यांना असं म्हणालो की तुम्हाला भेटून आनंद झाला, आता हा जो आनंद आहे हा कम्युनिकेटच होत नाही. ओके, तर मी असं म्हणेन की सलीलजी तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, तर तुमचा चेहरा पण बरंच काय कम्युनिकेट करतो. ओके सर, ते तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग करून तुम्ही तुमचं भाषण पुन्हा एकदा पहाल, पहाल म्हणतोय मी ऐकायच्या ऐवजी पहाल म्हणतोय, तेव्हा तुम्हाला त्या बऱ्याचशा चुका लक्षात येतील. म्हणजे जर मी असं म्हणत असेल, बघा असं अनेक वेळेला होतं, तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता, असं जेव्हा मी म्हणतोय तर तो अविस्मरणीय वाटला पाहिजे. ओके, जसं मागे एक विद्यार्थी होता, तो बॉम्बस्फोटच्या वेळेला एक असा एक प्रसंग तो सांगत होता, म्हणजे वर्गात त्याला सांगण्यात आलं होतं की तू असं बोलायचं, असं तो बोलत होता की धडम धडम असा आवाज झाला आणि मी बघतो तर काय हात पडले होते, पाय पडले होते. ही गोष्ट आपण रोज बघत नाही, युनो, साधं आपलं रक्त जरी दिसलं एका माणसा तरी आपल्याला खूप त्रास होतो, युनो, आपण ते असं हे करू शकत नाही. तर ती भावना जी आहे, ती इमोशन्स आहे, हे तुमच्या चेहऱ्याच्या माध्यमातून, बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून देखील आलं पाहिजे. युनो, साधं एखादा कोणाला खर्चलं तरी आपल्याला त्रास होतो, तो चेहऱ्यावर तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुमचा दिसला पाहिजे. सो बॉडी लँग्वेज आणि तुमचा चेहरा खूप 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 मॅटर करतो. पुन्हा एकदा सरावाचा भाग आहे ह्या एक तासाच्या याच्यामध्ये मी प्रयत्न करतोय तुम्हाला बरंच काही टिप्स देण्याचा, पण जर तुमची माझी भेट झाली तर डेफिनेटली आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून याच्यावर काम नक्कीच करू, किंवा तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तुमच्याकडे आजूबाजूला कोण असं प्रशिक्षण येत असेल तर नक्की प्रशिक्षण घ्या, त्याच्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल. सो एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सांगायचा या अनुषंगाने की जे काय आपण आता सध्या फेसबुकवर बघतोय किंवा सर शिकवतात किंवा तुम्ही पुस्तकं वाचाल, ती थिअरी आहे, आणि ते प्रॅक्टिसमध्ये आणायचं असेल, जसं सर सांगतात मगाचपण की सराव करा सराव करा, तो सरावही तुम्ही कराल, तुम्ही ते रेकॉर्डिंगही बघाल, पण जेव्हा तिसरा माणूस तुम्हाला सांगतो आणि तिसऱ्या माणसाला जे त्यात दिसतं ते कदाचित आपल्याला आपल्या रेकॉर्डिंगमध्ये दिसणार नाही, आणि म्हणून कोचची ट्रेनरची आवश्यकता असते. आणि ते त्यांनी मगाशी सांगितलं, 50,000 लोकांना त्यांनी ऑलरेडी भाषण करताना बघितलंय, ऑब्झर्व केलेलं आहे, सो फार गोष्टी त्यांना क्विकली माहिती असतील ज्या आपल्याला कदाचित कळणार नाही, आणि म्हणून त्यांच्याकडे किंवा इतर कुठल्याही ट्रेनरकडे पण कोचिंग करा, जर तुम्हाला खरंच तुमच्या भाषण कलेवर वक्तव्यावर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर. सो सर, आय थिंक प्रश्न आपले झालेले आहेत.